तर आज आपण बघणार आहोत तिळाची बर्फी बनवण्याची रेसिपी। त्यासाठी मी अर्धी वाटी तीळ घेतलेत, एक वाटी फुटाणे घेतलेत तरफल काढून, एक वाटी गुळ घेतलाय, 10 ते 15 बदाम घेतले, 10-15 काजू घेतले आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे। मी आता कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचे, गुळ टाकायचे, आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे फक्त, याचा पाक बनवायचा नाही आहे। गुळ वितळायला आहे, गुळ बारीक करून घेतल्यामुळं लवकर वितळला। याला आता मी गॅस बंद करते। याला मी गाळून घेतलं आहे, म्हणजे गुळामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जातो। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीळ टाकते, याला थोडंसं जारसर वाळक वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी तीळ वाटून घेतले, यामध्ये पण फुटाणे आता वाटून घ्यायचे आहेत बारीक। या पद्धतीने फुटाणे पण वाटून घेतलेत, एकदम बारीक पावडर मी केलेली थोडस। यामध्ये काजू आणि बदाम थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने काजू आणि बदाम मी बारीक करून घेतले। कढई घेतली, यामध्ये तीळ वाटलेले ते टाकून घ्यायचे आहेत। याला 2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहे। यामध्ये आता फुटाण्याची पावडर टाकून घ्यायची, याला आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचे। यामध्ये आता काजू आणि बदाम टाकायचे आहे, याला मिक्स करून घ्यायचे। मी हे सगळं कमी गॅसवरच भाजून घेतलंय। आता यामध्ये गुळाचं पाणी बनवलेलं ते टाकून घ्यायचे, याला मिक्स करायचे। गुळाचं पाणी लगेच ऍब्झॉर्ब करून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला 1 चम्मच तूप टाकायचे। तुम्हाला तूप चालत नसेल तर स्किप पण करू शकता। याला मी 2 मिनिट वरतून घेतलंय। आता कढईला सोडायला लागलंय, आपलं बॅटर तयार आहे। मी आता एका डब्याला तूप लावून घेतलंय, तुम्ही ताट पण वापरू शकता। यामध्ये टाकून घ्यायचे, चमच्याला मी तूप लावून घेतलंय आणि याला या पद्धतीने वरची साईड मऊ करून घ्यायची आहे। या पद्धतीने मी वरची साईड चमच्याने मऊ करून घेतली आहे। याला आता 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी। बर्फी मी 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये थंड करून घेतली आहे। आता याच्या साईड आपल्याला असे करून घ्यायचे आहेत। आता प्लेटमध्ये आपण पलटी करून घेऊ। थंड झाले की लगेच निघते। चाकूने आता कापून घ्यायचे, तुम्ही लहान मोठे ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये कट करू शकता। आपली बर्फी आता तयार आहे। यावर आता डेकोरेशनसाठी मी बदाम असे कट करून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीने डेकोरेशन करू शकता, काजू पण लावू शकता। आणि आपली तिळाची बर्फी तयार आहे, एकदम झटपट बनते। तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।